Engraçado, não há nada. नमस्कार, मी अंकुश प्रभाकर क्षीरसागर, राहणार चिंचमुंड तालुका मारगाव जिल्हा यवतमाळ. सध्या माढा तालुक्यामध्ये सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहो लिपिक पदावर. माढा तालुका हा सोलापूर जिल्ह्यात येत आहे. तरी माढा तालुक्यात मी 12/17 नोकरी करतो आहे. तेव्हा माझं वजन साधारणतः 75 किलो होतं. त्याच्यानंतर अवघ्या 1.5 वर्षात 87 किलो माझं वजन झालं. तर वजन वाढल्यामुळे रनिंग करताना चालताना दम लागायचा आणि घरचे पण मनाला लागले होते की वजन कमी केलं पाहिजे. आणि वजन वाढल्यामुळे जे ब्लड प्रेशर, मधुमेहासारखे बिमाऱ्या होतात आणि पुढे चालून पण इतर त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे मी रनिंग चालू केली आधी. पण रनिंग नुसत्या रनिंगने वजन कमी होत नव्हतं, साधारण 1-2 किलो कमी झालं आहे. आणि तोपर्यंत माझं वजन 87 किलो झालं आहे. त्याच्यामुळे मग माढा तालुक्यात पहिल्यांदाच माढा फोर्स जिम म्हणून एक जिम चालू झाली माढा माढा शहरामध्ये. तर मी 25 जून या तारखेपासून जिमला येण्याची सुरुवात केली. 25 जूनला ज्या वेळेस आलो तेव्हा माझं वजन 87 किलो होतं. इथे आलो तेव्हा सरांना सांगितलं की आपल्याला वजन 62 किलो करायचं आहे आणि ते पण अवघ्या 3 महिन्यात. सरांनी सांगितलं की तुम्हा जर स्वतः विश्वास असेल आणि स्वतः करण्याची तयारी असेल तर होऊ शकतं. सर आपले पाटील सर म्हणून फोर्स जिमचे संस्थापक आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज 3 महिन्याखाली माझं वजन 65-64 किलो कमी झालं आहे. तरी याच्या अगोदर वजन किती होतं आणि किती महिन्याने आता कितीवर आले? 25 जूनला सुरुवात केली तेव्हा 87 किलो वजन होतं. आणि आजच्या घडीला किती? सप्टेंबर महिन्यात माझं जे टार्गेट होतं 3 महिन्यात 65 किलो करायचं, ते माझं 3 महिन्यात 65 किलो वजन झालंय. आता सध्या मसल बिल्डिंग चालू केली त्याच्यामुळे 1 किलो वाढलंय. आता सध्या 66 किलो वजन आहे. ओके, काय कसं केलं किंवा काय कसा असतो तुमचा दिनक्रम, किती वाजता उठता? साधारणतः मी 5:15 उठतोय. त्याच्यानंतर आपले सकाळचं जो प्राप्तविधी आहे तो उरकून 6:15 जिमला 20-25 मिनिट कार्डिओ, त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी 1 सेट याप्रमाणे सर सांगतात त्याप्रमाणे प्रत्येक दिवशी 1-1 सेट मारतोय. प्लस रनिंग आहे, दोऱ्यावरची उड्या त्याला सपोर्ट म्हणून स्विमिंग आणि महत्त्वाचं म्हणजे डाएट जो सरांनी सांगितलं आहे.
एक सरकारी कर्मचारी म्हणून ज्यावेळेस तुम्ही अधिरत असता एखाद्या ठिकाणी, त्यावेळेस वर्कआउट परत जिमनॅस्टिक स्विमिंग ह्या गोष्टी शक्यतो माइंडच्या स्ट्रेसमुळे पॉसिबल होत नाहीत लोकांना. पण आत्ता समीर क्षीरसागर म्हणून आपल्या माढा शहरामध्ये एक सरकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांचं गाव यवतमाळ, तर त्यांनी 3 महिन्या अगोदर म्हणजे 25 जूनला 4GYMला व्हिजिट केली आणि जॉईनिंग केलं. 25 जून नंतर जवळजवळ त्यांचं टार्गेट होतं, मला आल्यानंतर ते बोलले होते की काही जरी झालं तरी एक हेल्थ रिलेटेड इशू परत एज झाल्यानंतर व्हायला नको, त्यामुळं त्यांनी असं टार्गेट ठेवलं होतं की 65 kgपर्यंत एक वेट मेंटेन झालं पाहिजे त्यांच्या बॉडीच्या BMI नुसार बाकीच्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्यानंतर. तर त्यांनी एक 65 kg वेट करण्यासाठी एक 3 महिने कष्टाची तयारी सुरुवातीपासूनच केली होती. 25 जून नंतर 1 सप्टेंबरमध्ये त्यांनी 25 किलो वेट कमी केले, 24-25 किलो वेट कमी केले आणि वेट तर कमी झालंच पण त्यानंतरही त्यांनी कंटिन्यू सातत्य ठेवून त्या गोष्टीत नंतर मसल बिल्डिंग करायची किंवा बॉडी बिल्डिंगमध्ये काही ना काहीतरी पुढं करायचं की बाबा जेणेकरून आपली हेल्थ नंतर कसलाच इश्यू झाला नाही पाहिजे हेल्थचा. एक 70% जॉईनिंग जिमसाठी, BP शुगर परत बॉडीचं फॅट वाढलंय परत पोट सुटलंय ह्या गोष्टीसाठी होतं, पण त्यांनी ती गोष्ट त्यांचं एक मेन टार्गेट अचीव करून सुद्धा नंतर परत सुद्धा त्यांनी जॉईनिंग असं नाही केलं की वेट लॉस कमी झालं म्हणून परत जिमला यायचं नाही, ह्या गोष्टी केल्या नाही, तरी त्यांनी कंटिन्यू ठेवलं. आणि एक स्टुडंट म्हणून असं सांगणार राहील की त्यांनी प्रत्येक गोष्ट जी सांगत ती मनापासून फॉलो केली आणि त्याचाच परिणाम त्यांना आज वेट लॉस चांगला झाला. आज वजन वाढीचा बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम येतो, बरेच जण त्रस्त आहेत तरुण किंवा नागरिक सुद्धा, त्यांना काय सांगू शकतो? कसं आहे आता जर चालू यंग जनरेशनमध्ये 70% लोकांचा प्रॉब्लेम आहे, सकाळी लेट उठायचं, रात्री मोबाईलचा यूज रात्री खूप झाला आहे, 1-1.5 वाजेपर्यंत लेट नाईट मोबाईलचा यूज करायचा, परत कन्सिस्टंट डाएट नाही, रेग्युलर नाही टायमिंग, जेवण रेग्युलर नाही, हॉटेलचं जेवण, बाहेरची ग्रेव्ही, बाकीच्या सगळ्या गोष्टी फॉलो, एक पेड्यात जेवढं फॅट आहे आपलं नॉर्मल तेवढं कॅल्क्युलेट करून जर तुम्ही त्याचं फॅट लॉस करायला गेलं तर त्याला 2 ते 3 दिवस तुम्हाला तेवढं फॅट कमी करायला वर्कआउट करावा लागतो. आणि आपण एक कॅज्युअली करतो त्या गोष्टी, थोडंसं विचार करून आणि त्याचा माइंडवर सुद्धा जास्त इफेक्ट होतो, तुमचं जी डाएट आहे त्याचा माइंडवर जास्त इफेक्ट होतो आणि माइंडसुद्धा त्या ताकदीनं जेवढी तुमची ताकद आहे डोक्याची म्हणजे जेवढं तुम्ही यूज करू शकता ते माइंडसुद्धा त्या तेवढ्या गोष्टींना यूज होत नाही की तुम्ही वर्कआउट नाही केला. आणि फॅटचा दुसरा एक प्रॉब्लेम म्हणजे की तुमचं जेवढं लठ्ठपणा वाढेल तेवढं तुम्हाला शारीरिक त्रास, परत जसं वय वाढेल तसं गुडघेदुखीचा त्रास. आता जेवढं हॉस्पिटल चालू आहेत ते 70% लोकांना गुडघेदुखी, शुगर, BP त्याचं कारण फक्त वजन वाढीचं. धन्यवाद. ओके सुरुवातीला तीनाकडे टाकू आपल्या एवढी पब्लिसिटी असते.